जेजूर येथील डॉक्टर विवेक अबनावे यांच्या पत्नी मारिन्ना या जन्मानं रशियन आहेत, मात्र भारतीय संस्कृतीशी त्या आज एकरूप झाल्या आहेत. दरवर्षी त्या स्वतः इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवतात आणि त्याची स्थापना आपल्या घरी करतात. त्यांची मुलं देखील आज सुंदर गणेश मूर्ती बनवू लागली आहेत. मारिन्ना यांचं निसर्गप्रेम त्यांच्या या उपक्रमामधनं दिसून येत आहे. जन्मानं रशियन असलेल्या परंतु भारतीय संस्कार संस्कृतीशी नाळ जोडलेल्या जेजुरीच्या रशियन सुनबाई मारिन्ना गेल्या 25 वर्षांपासून इको फ्रेंडली गणेश मूर्ती तयार करून त्याची स्थापना करतात. घरासमोरील शेतामधल्या मातीमधनं साकारलेल्या या गणेश मूर्तीची गणेश उत्सव काळामध्ये त्या पूजा अर्चा करतात. त्यांची ही पर्यावरणपूरक गणेश भक्ती यंदा रजत उत्सवाकडे गेली आहे. त्यांची मुलं तसेच त्यांचे पती डॉक्टर विवेक अबनावे हे देखील गणेश मूर्ती साकारत आहेत. भारतीय संस्कृतीशी एकरूप झालेल्या जेजुरी येथील डॉक्टर विवेक अबनावे यांच्या पत्नी मारिन्ना मूळच्या रशियन आहेत, मात्र गेल्या 24 वर्षांपासून गणेश उत्सवाला इको फ्रेंडली स्वरूप त्यांनी दिलं आहे. यंदा 25व्या वर्षामध्ये आपली परंपरा जपत मारिन्ना या आपल्या शेतामधल्या मातीपासून गणपती तयार करतात. हा गणपती पर्यावरणाला पूरक आहे. गणेश उत्सव सुरू होण्याच्या आदल्या दिवशी 2 तासांमध्ये त्या मातीची सुरेख अशी गणेश मूर्ती बनवतात. या गणेशाची त्या स्वतःच्या घरामध्ये स्थापना करतात. त्यांचं अनुकरण त्यांची मुलं निर्मल आणि योगंदरा हे देखील करतात. आता ही मुलं सुद्धा मातीचे आकर्षक गणपती बनवू लागले आहेत. ते इतरांना देखील मदत करतात. डॉक्टर विवेक अबनावे यांच्याबरोबर विश्व निर्मल माताजींच्या माध्यमातून मारिन्ना यांचा विवाह झाला. पुणे जिल्ह्याच्या भोर वेल्हेया सारख्या दुर्गम भागामध्ये त्यांनी डॉक्टर अबनावे यांच्याबरोबर आरोग्य सुधारणेच्या कामामध्ये मदत केली. गेली अनेक वर्षांपासून त्यांचं इथे वास्तव्य आहे. जेजुरी शहरामधील खंडोबा आणि लोकसंस्कृतीशी त्या एकरूप झाल्या आहेत. प्रत्येक उत्सवामध्ये त्यांचा अनोखा असा सहभाग बघायला मिळतो. गणेश उत्सव प्रदूषण मुक्त वातावरणामध्ये व्हावा अशी त्यांची प्रमुख भूमिका आहे. सेंट पीटर्सबर्ग शहरामधील शिरो युनिव्हर्सिटीमधनं त्यांनी कला शाखेमध्ये पदवी घेतली आहे. डॉक्टर विवेक अबनावे हे निसर्गप्रेमी आहेत. त्यांच्या मते श्री गणेशाची विविध रूप भारतामधील विविध जाती धर्माचे सामाजिक ऐक्य टिकवणारी मंगल देवता आहे. त्यामुळे अखंड मानवता ऐक्य आणि भारताचे सांस्कृतिक दर्शन जगासमोर मांडलं जात आहे. इंटरनेटच्या माध्यमामधनं मारिन्ना श्री गणेश चित्र आरती अथर्वशीर्ष ते आपल्या मायदेशी असलेल्या माता पिता बंधूंना गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये पाठवत असतात. निसर्गप्रेमी असलेल्या आणि मारिन्ना यांच्या घर परिसरामध्ये अनेक प्रकारची वृक्ष लागवड पक्षी आणि प्राण्यांसाठी केलेल्या सुविधा त्यामुळे त्यांचं निसर्गप्रेम दिसून येतं. हिंदी मराठी रशियन इंग्रजी अशा विविध भाषा त्या उत्तमरित्या बोलतात. त्यांना जेजुरी येथील मल्हार युवा जयाद्री मित्र परिवाराच्या वतीनं विविध पुरस्कारानं गौरवण्यात देखील आलंय. मेरा बहना है तिना रशिया से, वो देखा बोला जो बहुत सुंदर है, जो मैं चाहती हूँ पीटर्सबर्ग लेके जाना साथ में, ये तो बना उसके जैसे. मैं बोला नहीं, जो कभी बनाने का टाइम नहीं, डॉक्टर बोला तुम लेके जाओ ये साथ में. तो लेके गए वो, उधर लोगों को इतना पसंद आया, सब लोग प्रिंट किया और बहुत किया ज़्यादा एग्जाम्पलर उधर सबके पास है. तो वो बोला मैं लेके जाती हूँ आश्रम ऑस्ट्रेलिया ब्रिस्बन, उधर बहुत बड़ा आश्रम माता जी बना है. तो लेके गए अभी उधर, अभी ऑस्ट्रेलिया में गणपति. हम 25 साल से बनाते हैं. हमको श्री माता जी निर्मला देवी बताया है, जो गणपति बनाओ मट्टी से, और कलर इस्तेमाल करना भी नहीं चाहिए क्योंकि उसमें केमिकल होता है, पर्यावरण के लिए अच्छा नहीं होता है. तो हम सोच लिया जो माटी का गणपति, हमारा गार्डन का गणपति, हम उसमें क्रिस्टल लगा के, सिंपल लगा के बनाएंगे रूप गणपति का और उनको पूजा करेंगे स्थापित. लहानपणापासून गणपतीची मूर्ती बनवते. आम्ही फक्त शेतातल्या मातीपासून गणपतीची मूर्ती बनवतो. माझी आई ही 25 वर्षापासून मातीचं गणपती बनवते आणि आम्हाला खूप आनंद होतो जसं ते बनवत होतं आणि जसं त्यांनी आम्हाला शिकवलं. हे धरतीपासून आम्ही मातीपासून गणपती बनवतो. मला असं वाटतं की सगळ्यांनी हे केलं पाहिजे आणि माझ्यासारखी आई सगळ्यांना असायला पाहिजे, कारण की जे शिकवण तिने आम्हाला दिलं आहे ना, ते खूप कोणच घेऊ नाही शकत. आणि मला खूप आनंद आहे. आणि गणपती हे धरतीचं तत्व आहे,
आणि जेव्हा मातीने आम्ही गणपती बनवतो तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो. आणि मी लहानपणीपासून खूप आनंदाने माझ्या मम्मीबरोबर माझ्या बहिणीबरोबर आम्ही हा सण साजरा करतो आणि ह्या वर्षी पण आम्ही परत करतो आहे आणि मला खूपच आनंद होतो आहे परत हे सण साजरा करायला. गणपती रशियातून भारतामध्ये आलेल्या मारियांना अबनावे आणि जणू काही भारतीय संस्कृतीशी त्यांनी एकरूप असं एक नातंच जमवलेलं आहे. सध्या प्रत्येक घराघरामध्ये गणेश उत्सव उत्साहाने साजरा करण्यासाठी लगबग सुरू आहे. परंतु मारियांना की ज्या रशिया आम्ही दरवर्षी गणपतीची मूर्ती साकार करतो. आमची मम्मी माझे ना श्री माताजींनी स्वतः सांगितले की गणपती मातीनी शेतातल्या मातीनी बनवावे. तर आम्ही दरवर्षी बनवतो. त्यात व्हायब्रेशन असतं, खूप चैतन्य असतं त्यात. आणि मम्मी खूप वर्षापासून बनवते तर आम्ही त्यांना बघूनच गणपती बनवायचं शिकलो आहे. त्यांना आम्ही त्यांच्यासोबत बसायचो, मी आणि माझा भाऊ, आणि बघायचं कसं ते बनवायचे मूर्ती. आणि त्यांना बघून बघून आम्ही शिकलो गणपतीची मूर्ती. गणेश उत्सव एक भारतातल्या धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचा अगदी सर्वोत्कृष्ट मांगल्य असा सण साजरा केला जातो. खऱ्या अर्थानं सण म्हणण्यापेक्षा आता या भारतीय गणेश उत्सवाला अगदी नाही म्हटलं तर जगातल्या प्रत्येक ठिकाणामधून अगदी फार वेगळ्या थाटामाटात साजरा केलं जातं. पण आम्हाला या जयाद्री खोऱ्यातल्या तीर्थक्षेत्र जेजुरीमध्ये अभिमान वाटतो त्या आमच्या रशियन भगिनी मारियन्ना यांचा. कारण गेली 25 वर्षे म्हणजे आता त्यांचं सिल्वर ज्युबलीज म्हणावं लागेल गणेश उत्सव साजरा होत आहे. अगदी हा गणेश उत्सव सगळ्या भारतीयांना आदर्श वाटावा असाच आहे. त्याला कारणही तसंच आहे. कारण या आपल्या शेतातल्या मातीतूनच ते गणेश मूर्ती साकारतात. तसं रशियामध्येच त्यांना विविध चित्रकलेचा आणि कले सांस्कृतिकचा एक अनुभव असल्यामुळे त्यांना गणेश मूर्ती भारताची प्रचंड आवडते. आणि सदैवानं त्यांचं माहेर जरी रशिया असलं तरी सासर मात्र भारत आहे. कारण दोन संस्कृतीला जोडणारा दुवा म्हणजेच आजचा गणेश उत्सव आहे. आणि या गणेश उत्सवाला अगदी थाटामाटात साजरा करण्याचं ते गेले 25 वर्ष प्रयत्न करतात. आणि त्यातून एक चांगले संस्कार, आध्यात्मिक शक्ती आणि या आध्यात्मिक शक्तीचं खरं रहस्य आपण जाणून घेऊया मारियन्ना यांच्याकडनं. मॅडम, अगदी तुम्ही खूप वर्ष म्हणजे आज तर 25 वर्ष पूर्ण होत आहे तुमच्या गणेश उत्सवाला. एक अभिमानाची गोष्ट आहे. या गणेश उत्सवाचा एक स्तोत्रही देखील तुम्हाला म्हणता येतं की किंबहुना याचा तुम्ही अंतर्वेद घेतलेला आहे, म्हणजे खूप मोठा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं की अशा गणेश मूर्ती प्रत्येकाने स्थापन कराव्या का आणि त्यातून काय घ्यावं? जरूर, गणपती हमारा बहुत महत्व देव आहे. हमारा गणपती के बिना जिंदगी होई नाही सकते. जो भी जिंदा रहता है वो उसमें प्रिंसिप गणपती का ही. गणपती आनंद देते है, आदमी को अकल देते है, आदमी का तबीयत ठीक करता है. कोई भी छोटे भी मोटे बीमारी होते हैं नष्ट करता है. ये बिना गणपति के रहना असंभव होता है. इसलिए हर आदमी अगर अपने दिल से पूजा करे और रिस्पेक्ट करे गणपति का तो उनको मुझे मालूम है कभी प्रॉब्लम कोई नहीं आएगा, कोई विघ्न नहीं आएगा. हमारा गणपति का कितना रूप है, विघ्न हरता, विघ्न नाश. गणपति को बहुत प्रचंड शक्ति है. और इधर इंडिया में, महाराष्ट्र में उनका स्वयंभू है. पुणे का राउंड में इतना स्वयंभू, इतना जागृत है जो कोई देश में भी नहीं है. लेकिन गणपति ये केवल इंडिया का भगवान नहीं है, पूरे यूनिवर्स का है भगवान, पूरे ब्रह्मांड का है. भारतीय आध्यात्मिक आणि सांस्कृतिक शक्तीचं व्यासपीठ असलेल्या श्री गणेशाचा उत्सवाचा प्रारंभ अगदी धूमधडाक्यात सुरू होत असतानाच गेली 25 वर्षे मारियन्ना यांनी आपल्या स्वतःच्या शेतातल्या मातीतून गणरायाची भूतत्वातली मूर्ती साकार केली. आणि केवळ ही मूर्तीच नव्हे तर मूर्तीबरोबर संस्कारही त्यांनी घेतलेले आहेत. या संस्कारामध्ये त्यांना अगदी अस्सलिखित मराठीमध्ये सुद्धा गणेश स्तोत्र पाठ आहे आणि उकडीचे मोदकही बनवतात. या आपल्या भारतीय लोकसंस्कृतीतल्या दैवताची ही एक साक्ष देणारी गोष्ट आज 25 वर्षापासून जेजुरीसारख्या पार्श्वभूमीवर घडत आहे. आणि मारियन्ना यांनी नुसतेच संस्कार नाही तर त्यांनी आपल्या मुलांनाही गणपतीचं बनवणं, पर्यावरणातला भूतत्वातला गणपती आणि निसर्गप्रेम हे त्यांच्या समोर दिसणाऱ्या घरावरून सिद्ध होत आहे. निश्चितच त्यांच्या या
सुसंस्काराचा आणि या गणेश उत्सवाचा एक उत्तम पडसाद हा आपल्या भारतीय लोकांवर उमटल्याशिवाय राहणार नाही. आपल्या भारतीय संस्कृतीचं महत्त्व, आध्यात्मिक शक्ती, धर्म, अर्थ आणि संस्कार याचा एक उत्तम मिलाप म्हणजेच हे खास उदाहरण म्हणजे रशियाच्या मारियांना. आज त्या भारतीय सून आहेत आणि आपल्या संस्काराचा एक स्वीकार करून त्यांनी एक चांगला संदेश दिला आहे. या भूतत्वातील प्रत्येक गोष्टीतून मानवाला काय मिळतं म्हणून भूतत्वातल्या या शक्तीचा आणि भक्तीचा हा मिलाप आहे. विजयकुमार हरिचंद्रची 24 तास जेजुरी. सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.